पेपर पैटर्न, मार्किंग स्कीम एंड क्वेश्चन टाइप, मैथ पेपर 1 सर। तो तुम्हाला माहिती असेल की टोटल मार्क्स, जे मॅक्सिमम मार्क्स आहे तुम्हाला जे अटेम्प्ट करायला भेटतील ते आहे 40 मार्क्स, आणि टाइम आहे तुमच्याकडे 2 आवर्स। आता तुमच्याकडे ऑप्शन्स पण आहेत, आणि जर ऑप्शन्स काउंट करून तुम्ही टोटल मार्क्स बघितलं तर 60 होईल। जर तुम्ही 60 चा 60 अटेम्प्ट केलं 2 आवर्समध्ये, तरी पण तुम्हाला फक्त 40 मार्क्सच भेटेल, आणि 60 चा अटेम्प्ट होऊ शकत नाही 2 आवर्समध्ये। तर जर तुमचा पेपर संपला, 40 मार्क्सचा पेपर संपला, तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही काही नवीन अटेम्प्ट करू नका। फक्त जे लिहिलेलं क्वेश्चनचं एकदा वाचून घ्या, एकदा काही 2-3 वाचून घ्या, जिथपर्यंत टाइम आहे तुमच्याकडे तुम्ही बघा, रिव्ह्यू करा। रिव्ह्यू केल्यानंतर तुम्हाला काय काय भेटतील, तुम्ही काय कुठे युनिट्स टाकले नाहीये, तुम्ही काय कुठे सिली मिस्टेक्स केल्या आहेत, ऍडिशनचा ऐवजी सबट्रॅक्शन केला आहे, सॉल्विंग मध्ये काहीतरी सिम्पल काउंटिंग मिस्टेक्स केल्या आहेत, सिम्पल ऍडिशन फॉर एक्झाम्पल 1 + 2 केलाय आणि तुम्ही लिहिलंय 4, ओके, तसं पण होऊ शकतंय। ते सगळं तुम्ही बघून घ्या एकदा, जर तुम्हाला टाइम भेटतील आणि पेपर तुम्हाला चांगलंपणे मॅनेज पण होईल 2 आवर्समध्ये 40 चा अटेम्प्ट करायला, तुम्ही चांगलंपणे बघून घ्या क्वेश्चन मार्क्स लिहिले आहे बरोबर की नाही, फारच इम्पॉर्टंट आहे। जर तुम्ही क्वेश्चन नंबर टाकला नाही तर पेपर इन्व्हिजिलेटरला त्रास होईल, जर त्याला त्रास होईल तो तुम्हाला पण त्रास देईल, तुमचे मार्क कापेल। म्हणून तुम्ही क्वेश्चन बरोबर लिहा, सब क्वेश्चनचा पण नंबर लिहा, आणि बरोबर ऑप्शन्स पण मेंशन करा। जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात ते त्यात ऑप्शन म्हणून लिहा, ऑप्शन ए काय ऑप्शन होता करेक्ट उत्तर ते पण लिहा। तर हे सर्व चेक करण्यासाठी तुम्हाला टाइम भेटतील, जर तुम्ही ऑप्शनल ऑप्शनल क्वेश्चन सॉल्व नाही केले तर ऑप्शनल क्वेश्चन सॉल्व करूच नका। जे क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे की मला कॉन्फिडन्स आहे, मला हे आन्सर चांगलंपणे येत आहे, मी चांगलंपणे सगळे स्टेप्स बघितलंय, एकदा मी सॉल्व केलंय, प्रॅक्टिस केलाय, तेच क्वेश्चन अटेम्प्ट करा, आणि नंतर जे टाइम तुम्हाला भेटेल त्या टाइमेमध्ये फक्त तुम्ही ते रिव्ह्यू करा जे क्वेश्चन तुम्ही केलेले आहेत। आणि काही काही ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की मी काही स्टेप्स विसरलो आहोत किंवा फिर रिझनिंग दिलं नाही बरोबर, ते रिझनिंग टाका, एक्स्ट्रा क्वेश्चन्स करू नका, ओके। कारण जर तुम्ही एक्स्ट्रा क्वेश्चन्स पण केले, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला फक्त 3च क्वेश्चन करायचा होता, तुम्ही 4 क्वेश्चन्स केले, तुम्हाला हे वाटत असेल की इन्व्हिजिलेटर कुठलेही 3 बेस्ट क्वेश्चन चूज करेल, असं नसतं। इन्व्हिजिलेटर ऑर्डर वाईज जातात। जर तुम्ही 1, 2, 3, 4 क्वेश्चन्स लिहिले, तुम्हाला फक्त 3 बोलले होते, तो 1, 2, 3 घेईल, फोर्थ वाला बघणारच पण नाही। मग जर तुम्हाला फोर्थ मध्ये जास्त मार्क भेटले आणि थर्ड मध्ये कमी भेटले तर तो स्वॅप वगैरे काय करणार नाही। म्हणून तुम्ही जे क्वेश्चन चूज करतायत, तुम्हाला जे कॉन्फिडन्स असेल जे क्वेश्चन वरती, तेच क्वेश्चन चूज करा आणि त्याचं उत्तर लिहा, आणि उत्तर पण स्टेप वाईज असला पाहिजे, नाहीतर मार्क्स जाण्याची शक्यता आहे। तर हा होता जनरल तुम्हाला एक फीडबॅक माझ्यातर्फे, कारण आम्ही ऑप्शनल बद्दल बोलत होतो, तुम्हाला चांगलं ऑप्शन्स आहे इथे, तो तुम्ही प्लॅनिंग केलं असेल तर तुम्ही काय काय चॅप्टरला ओमिट पण करू शकता, पण आता जेवढा तुमचा प्रॅक्टिस झाला आहे ते प्रॅक्टिसवाले चॅप्टर्सला स्ट्रॉंग करा, आणि जे तुमचं ते वीक आहे त्याला ओमिट करू नका, पण त्याचं पण क्वेश्चन्स करून राहा पूर्ण ते एक्सरसाइज। तुम्हाला ते असं वाटत नसेल की सगळे काही हार्ड आहे, काय काय एक्सरसाइज हार्ड असेल ते तुम्ही ओमिट करू शकता, कारण आता टाइम पण फार कमी आहे काही नवीन करायला, तो तुम्हाला मॅक्सिमम उपयोग करायचा आहे टाइम जे राहिलेला आहे। तर टाइमचा चांगलंपणे उपयोग करण्यासाठी तुम्हाला पेपर पॅटर्न पण आला पाहिजे, काय पेपर कसं क्वेश्चन्स विचारत असतात ते पण तुम्हाला कळलं पाहिजे चांगलंपणे, म्हणून आम्ही बघतायत पेपर पॅटर्न। तर तुमचा जो पेपर मध्ये फर्स्ट क्वेश्चन जे असतात त्याचं 2 सबपार्ट असतात, ए आणि बी। ही क्वेश्चन कंपल्सरी आहे, त्याच्यामध्ये काही ऑप्शन्स नाही। म्हणजे फर्स्ट ए मध्ये तुम्हाला 4 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अटेम्प्ट करावंच लागेल, त्याचा एक प्रत्येकाचा 1 मार्क आहे। म्हणून तुम्ही काही चॅप्टर्स ओमिट केलं तर होऊ शकतात की ते 1 मार्क क्वेश्चन मध्ये आलं तर तुम्हाला ते मार्क मिस होईल, म्हणून तुम्ही टोटल 40 out of 40 नाही आणू शकतात, म्हणून काही चॅप्टर्स ओमिट करू नका। बी मध्ये पण तसंच आहे, 4 out of 4 क्वेश्चन सगळे काही 1 मार्काचा क्वेश्चन्स आहेत, ते पण कुठल्याही पण चॅप्टरनी विचारू शकतात, आणि जर तुम्ही काही चॅप्टर पूर्णपणे ओमिट केला आहे तर शक्यता आहे इथे विचारला जाईल आणि तुम्हाला ते मार्क्स हानी होईल, म्हणून तुम्ही काही चॅप्टर्स ओमिट करू नका। जर तुम्हाला वाटत असेल की ई एक्सरसाइज फार कठीण आहे आणि मला आता टाइम नाही आहे परत अभ्यास करून प्रॅक्टिस करून ते स्ट्रॉंग करण्यासाठी, तुम्ही ते एक्सरसाइजेस ओमिट करू शकता,
पण पूर्ण चॅप्टर ओमिट करू नका, कारण 1-1 मार्क्सचा क्वेश्चन तर कठीण एक्सरसाइज नाही, विचारणार नाही, ते फक्त तुमच्या प्रॉब्लेम सेट मध्ये असतात, काय काय एमसीक्यूज तिथून येऊ शकतात, 1-1 मार्क्सचा क्वेश्चन. ओके, पण पूर्ण चॅप्टर पूर्णपणे ओमिट करू नका. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 मध्ये पण सब क्वेश्चन आहेत ए आणि बी, इथे तुम्हाला ऑप्शन भेटतील. फर्स्ट क्वेश्चन ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे, म्हणजे फिलिंग द ब्लँक सारखं असतं, तुम्हाला ते फिल करायचं आहे, जिथे जिथे ब्लँक्स दिलेले आहे तुम्हाला फिल करायचं आहे. आणि याच्यात तुम्हाला एक चीज लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला ते कम्प्लीट लिहायचं आहे परत, असं नाही की फक्त फिलिंग द ब्लँक्सचा आन्सर लिहून तुम्ही पेपरमध्ये आलं तर तुम्हाला मार्क्स पूर्ण भेटणार नाही. तुम्हाला प्रत्येक वर्ड टू वर्ड तुम्हाला कॉपी करायचं आहे, पूर्ण ते ऍक्टिव्हिटी जे दिलेले आहेत ते पूर्ण कॉपी करायचं आहे. आणि कॉपी केल्यानंतर क्वेश्चन लिहू नका, कम्प्लीट दिस ऍक्टिव्हिटी जे एक्सेट्रा असेल ते वरती, त्याची काय गरज नाही. पण ते सोल्युशन जे स्टार्ट होतात पार्ट, तो ऍक्टिव्हिटी पूर्णपणे तुम्हाला लिहायचा आहे पेपरमध्ये. आणि जिथे ब्लँक्स आहे तुम्ही एक काम करू शकता, ते पेन्सिलने एक स्क्वायर मारू शकतात त्याचवरती, या फिर पेनाने पण केलं तर चालेल, पण खाडाखोडी करू नका. जेवढं नीट असेल ते इन्व्हिजिलेटरना कळेल की हा हा क्वेश्चन आहे, म्हणून तुम्ही हायलाइट करा जे फिलिंग द ब्लँक्स असतात, ते जे मिसिंग इन्फॉर्मेशन दिलेले असतात ऍक्टिव्हिटीमध्ये, ते तुम्ही चांगल्यापणे हायलाइट करा. याच्यात तुमच्याकडे 3 क्वेश्चन्स असेल, त्यातनी फक्त दोनच करायचं आहे तुम्हाला, फक्त दोनच करा, कारण याच्यात लिहायचं पण आहे, म्हणून तुम्ही एक्स्ट्रा करू नका. जर तुम्हाला तिघेच्या तिघे ऍक्टिव्हिटी येतात, फक्त 2 पिक करा, कुठले पण 2, जर तुम्हाला वाटत असेल तिघेही मला चांगलंपणे येतात, फक्त 2च करा, कारण टाइम तुमच्याकडे नाही आहे, टाइम ऑप्शनल नाही आहे, टाइम तुम्हाला फक्त 2 तासच भेटणार आहेत, आणि 2 तासमध्ये पूर्ण पेपर कम्प्लीट करायचा आहे. नेक्स्ट बी पार्ट मध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन दिले जाईल, त्यातनी 4 सॉल्व करायचे, या 2 मार्काचे एक सब्जेक्टिव्ह क्वेश्चन असेल. सब्जेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये तुम्हाला स्टेप वाईज आन्सर्स दिले पाहिजे, स्टेप वाईज मध्ये या 2 मार्काचा आहे, म्हणून मॅक्सिमम 4 स्टेप्स की 5 स्टेप्स पर्यंत जाणार आहेत एक क्वेश्चनचा आन्सर. तर तुम्ही ते स्टेप वाईज चांगलंपणे मेन्शन करून 4 क्वेश्चन जे तुम्हाला वाटतंय की माझा बेस्ट आहेत तेच सॉल्व्ह करा. फक्त थर्ड क्वेश्चन मध्ये पण 2 सब कॅटेगरीज आहेत, फर्स्ट वन तर ऍक्टिव्हिटी आहे सेम, सेकंड क्वेश्चनचा फर्स्ट ऍक्टिव्हिटी सारखंच असेल, तुम्हाला पूर्ण ते लिहायचं आहे. याच्यात नंबर ऑफ फिलिंग द ब्लँक्स जास्त असेल म्हणून त्याचा मार्क जास्त आहे. पूर्णपणे तुम्हाला लिहायचं आहे पूर्ण स्टेटमेंट, देन जिथे जिथे ब्लँक्स दिलेले आहेत तुम्हाला ते मार्क करायचं आहे, हायलाइट करायचं आहे, कारण इन्व्हिजिलेटरला हेल्प होईल, जर तुम्ही त्याला हेल्प केलं तर तो तुम्हाला पण हेल्प करेल आणि जास्त मार्क देईल तुम्हाला. म्हणून तुम्ही इन्व्हिजिलेटरला त्रास देऊ नका, चांगलंपणे हायलाइट करा, जे आहे ते ब्लँक दिलेले आहे ऍक्टिव्हिटी मध्ये ते चांगलंपणे तुम्ही हायलाइट करा त्याला. आणि थर्डचा बी पार्ट, सॉल्व एनी 2 आउट ऑफ 4 सब क्वेश्चन्स, याच्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यामध्ये फक्त 2च सॉल्व्ह करायचे आहेत, 3-3 मार्काचा एक क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये प्रत्येक क्वेश्चनचा 3 मार्क्स आहेत, 2 मध्ये प्रत्येकचा 2 मार्क आहे, आणि 1 मध्ये प्रत्येकचा 1 मार्क आहे. 1 मध्ये काही ऑप्शन्स नाही आहे, 2 आणि 3 मध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत, नंबर ऑफ ऑप्शन्स इथे दिलेले आहेत. नेक्स्ट आम्ही बघूया क्वेश्चन नंबर 4, याच्यात तुम्हाला पार्ट्स भेटणार नाही ए आणि बी, तुम्हाला 3 क्वेश्चन्स भेटणार आहेत, त्यातमधले 2 अटेम्प्ट करा, 4 मार्क प्रति क्वेश्चन. ओके, याच्यामध्ये बघा तुम्ही की कुठला क्वेश्चन तुम्हाला चांगलेपणे येतात तेच अटेम्प्ट करा. हे जास्त वेळ लागेल, कारण 4 मार्काचा क्वेश्चन आहे, एक्सप्लेनेशन जास्त असेल, स्टेप्स जास्त असेल, आणि सॉल्विंग पण जास्त असेल, म्हणून तुम्ही टाइम घ्या या क्वेश्चनसाठी. टाइम मॅनेजमेंट तुमचा इथे फायदा पडेल, कारण जर तुम्ही 1 मार्क आणि 2 मार्क क्वेश्चन मध्ये टाइम वाचवले तर तुम्हाला इथे यूज करता येईल 4 मार्क आणि 3 मार्क क्वेश्चन. 3 मार्क पण इझीच असतात, पण 4 मार्कचा क्वेश्चनला थोडासा लिहावा लागेल, म्हणून तुम्हाला चांगलंपणे ते डायग्राम्स वगैरे काढावा लागेल, म्हणून तुम्हाला टाइम पाहिजे. आणखी एक चीज आहे, ही क्वेश्चन आउट ऑफ टेक्स्ट बुक असेल, तुम्ही कधी बघितलं नसेल या क्वेश्चनला, पण ते सिलेबसचाच असेल, म्हणजे तुमचं लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल असेल तर लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबलचाच क्वेश्चन असेल, फक्त ते नंबर सिनारिओज वगैरे सगळे डिफरंट असेल, तर तुम्हाला एक क्वेश्चन टेक्स्टबुक मध्ये भेटणार नाही. तर ही क्वेश्चनला तुम्हाला टाइम लागेल, कारण तुम्ही पहिल्यांदा बघताय क्वेश्चनला, 4 मार्काचा पण क्वेश्चन आहे, म्हणून तुमचा टाइम मॅनेजमेंट, जेवढं पण टाइम तुम्ही वाचवलेले आहेत इथे त्याचा उपयोग पडेल. नंतर क्वेश्चन नंबर 5 पण तसंच आहे, याच्यात पण तुम्हाला क्रिएटिव्ह टाइप क्वेश्चन भेटतील. क्रिएटिव्ह टाइप क्वेश्चनचा अर्थ आहे तुम्हाला क्वेश्चन दिला जाईल आणि तुम्हाला विचारला जाईल की काय ऑप्शन बेटर आहे, तुम्हाला ते रिझनिंग द्यावं लागेल काय क्वेश्चनचा.
नाही तर तुम्हाला काहीतरी कन्स्ट्रक्शन कंप्लीट करावं लागेल. कन्स्ट्रक्शन पार्ट टू मध्ये येतात, पण पार्ट वन मध्ये जर तुम्हाला ते दोन सिनारिओ दिलेले असेल, तुम्हाला ते सॉल्व करून दोनचं उत्तर येईल आणि तुम्हाला विचारला जाईल की कुठला सिच्युएशन बेटर आहे. तो तुमचा रिझनिंग स्किल पण इथे टेस्ट होणार आहेत, म्हणून ते हॉर्स टाईप ऑफ क्वेश्चन येणार आहे क्वेश्चन नंबर 5 मध्ये. याच्यात पण आउट ऑफ टेक्स्ट बुक येऊ शकतात आणि टेक्स्ट बुक मधला पण येऊ शकतात. तर ये हॉट्स टाइप क्वेश्चन असेल, तुम्हाला इथे पण टाइम लागेल. हे 3 मार्काचं असेल तरी पण तुम्हाला टाइम जास्त लागेल आज कम्पेअर टू क्वेश्चन नंबर 3 वाले 3 मार्कचा क्वेश्चन. याचा पेक्षा जास्त टाइम लागेल, कारण हे हॉट्स टाइप क्वेश्चन असेल. याच्यात तुमच्याकडे 2 क्वेश्चन असेल, त्यामधला फक्त एकच अटेम्प्ट करायचा आहे, कारण याचा टाइम जास्त लागणार आहे. म्हणून तुम्ही दोघेही अटेम्प्ट करू नका. ऑप्शन्स माझ्या मतेने तुम्ही अटेम्प्टच करू नका, फक्त जे क्वेश्चन्स कंपल्सरी आहे तेच करा, आणि जे लिहिलेले आहे ते परत एकदा वाचून बघा, एकदा किंवा दोनदा वाचून बघा, पण तुम्हाला ते कळेल की तुम्ही काही चुकला आहे का, तुमचे स्टेप्स बरोबर आहे का, कम्प्लीट स्टेप्स लिहिलेले आहे का, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर हे हेल्प होईल, म्हणून तुम्ही टाइम वेस्ट करू नका ऑप्शनल क्वेश्चन सॉल्व करून. तर हे होता पेपर पॅटर्न, मार्किंग स्कीम आणि क्वेश्चन टाइप पण बघितले आम्ही इथे. तुम्हाला बघायला भेटले की मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहे, एसएक्यूज क्वेश्चन्स, ऍक्टिव्हिटीज टाइप क्वेश्चन्स, एक्सेट्रा.